स्वास्थ्यान् सप्त सुरांचि मन फल समदि पक्वानांचि आहारातुन आरोग्याला मिले नवजीवनी स्वाद संजीवनी स्वाद संजीवनी तीन ही सांजा सखे मिळाल्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या देवजन तुला तिन्ही सांजा सखे मिळाल्या देवजन तिन्ही सांजा सखे मिळाल्या नाद जसा वेणूत हो रस जसा सुंदर कवनात गंध सुवर्णात मनोहर वर्ण सुवर्णात हृदय मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला तिन्ही सांजा सखे मिळाल्या तिन्ही सांजा अगं संजीवनी गाण्यातच मग्न राहायचंय की स्वयंपाक पण करायचा आहे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना अगं बाई खरंच की मी विसरूनच गेले घाबरले ग तुम्हाला एकदम घाबरलोच पण चल लवकर लवकर करूया चल आता स्वयंपाक आपल्याकडे खूप एक छान गोडशी पाहुणे येणार आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी वेलकम ड्रिंक करूया का ग आज आपण ना ग्रीन स्मूदी बनवूया आणि त्याच्यामध्ये आपण बेसिलचं पान वापरायचं आहे बेसिल म्हणजे तुळसच फक्त इटालियन अच्छा आणि काय काय याच्यामध्ये केळी बेसिल आणि हे काय खजूर आहे अच्छा बरं तर मधुरा ह्या हिरव्या स्मूदीचे काय फायदे आहेत ते आमच्या दर्शकांना सांगशील का या हिरव्या स्मूदीमध्ये आपण जे काय वापरतो हिरवी पानं किंवा फळं किंवा खजूर हे सगळे कच्चे असतात त्याच्यामुळे काय होतं जे काय सत्व त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला तसेच्या तसे मिळतात आणि ते नैसर्गिक स्वरूपात आणि ते अजिबात कमी झाले नसतात कारण त्याच्यावर काही प्रक्रिया केलेली आणि पुन्हा शिजवल्यामुळे जे त्यातले जे न्यूट्रिएंट्स जे मरायचा जो प्रोसेस असतो तोही याच्यामध्ये हो ते काही होत नाही याच्यामधनं आपल्याला चांगले तंतू किंवा फायबर मिळतं ज्याच्यामुळे बॉडी आपली क्लेन्स किंवा डिटॉक्स होते आणि तिसरं म्हणजे हे जे काय आपण पालेभाज्या वापरतो ह्याच्यामध्ये ह्याचा जो हिरवा भाग असतो हे आपल्या अगदी रक्ताच्या सारखं असतं म्हणजे जे काय आपल्याला सत्व मिळतं ते अगदी आपल्याला शरीराला लाभतं म्हणून हे ह्याचे फायदे पण स्मूदीचे तीन नियम पण असतात पहिलं म्हणजे हे ह्याच्यात आपण फळं खात असल्यामुळे आपण सकाळी पहिल्यांदाच उठून हे जर घेतलं तर आपल्याला स्टमक ज्याला म्हणतात रिकाम्या पोटावर हो तर आपल्याला ह्याचा जास्त लाभ होतो आणि ह्याच्यात आपण जर केळी किंवा दुसरी कुठली फळं वापरली असतील तर आपण मेलन्स म्हणजे कलिंगड किंवा खरबुजा नाही वापरला तर बरं असतं आणि तिसरं म्हणजे आपण जी काही पालेभाजी वापरतोय ही आपण जर वेगवेगळी घेतली म्हणजे रोज एकच न खाता पालक कोथिंबीर पुदिना लाल माठ वगैरे सगळ्या कुठल्याही हिरव्या भाज्या आपण या स्मूदीमध्ये वापरू शकतो तर आणि स्मूदी
उपाशी पोटी जसं संजीवनी म्हणाली उपाशी पोटी घेतलेलं बरं असतं आणि शिजलेल्या अन्नाबरोबर नाही घेतलं तर अजूनच फायदेशीर कारण शिजलेल्या अन्नाबरोबर ते लवकर पचत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला गॅस होण्याची शक्यता आहे. तर दर्शको या गोष्टीची जरूर नोंद घ्यावी की स्मूदी जी आहे कच्च्या आपण ज्या भाज्या किंवा फळांची मिश्रण करून जी स्मूदी बनवली आहे ती जेवणाबरोबर न घेता दोन जेवणांच्या मध्ये किंवा उपाशी पोटी अशी घेतलेली आपल्याला जास्त त्याचा फायदा होईल. बरोबर हो. तर आता आपण पटापट बनवूया का? आपली पाहुणी अगदी येतच असेल किंवा आता लगेच बेल वाजेल. मी आपली गाण्यामध्ये मग्न होते. तर पटापट आपण बनवूया आणि तिला छान सरप्राईज देऊया. ओके सो आधी ब्लेंडर मध्ये आपण सगळी हिरवी पानं घालायची. आज आपण बेझिल वापरतो. आज आपण बेझिल वापरतोय आणि खजूर घालायचंय. याच्यामध्ये थोडस पाणी घालून ते चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण केळी घाल. थोडी जास्त कर. हो हे छान एकदम. आहा त्या बेसिलचा काय सुगंध दरवळतोय. आहा एकदम असं रानात गेल्यासारखं वाटतंय. पाणी घालूया का थोडस? वा झाली का स्मूदी तयार? हे ग्लास मध्ये ओतून घेऊया. हा चला ग्रीन स्मूदी साठी मी ग्रीन ग्रीन ट्रे पण आणलेला आहे. वा मस्त दिसतो. मला पण पाहिजे. सुगंध मस्त सुटलाय ग. असं फ्रेश फ्रेश वाटत एकदम. चला आता हे घेऊन मी जाते बैठकीच्या खोलीत कारण इकडे आता आपल्याकडे एक खूप गोड पाहुणी येणार आहे. छोटीशी आहे सुरेल आहे. तिच्या स्वागतासाठी वेलकम ड्रिंक घेऊन मी जाते. स्वाद संजीवनी. आज पासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला तिने सांज. मंडळी या गाण्यातच संगीतकाराचं नाव दडलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं. मराठी अभिजात संगीताचे जनक म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ते राधाचेही जनक आहेत. एक गोड मस्त मुलगी म्हणजे राधा मंगेशकर. तिचा आपला वेगळा आवाज, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. चंद्र सूर्य LED प्रकाशामध्ये शांत तेवत राहणारी पणती, छोटीशी पणती म्हणजे राधा मंगेशकर. आज आपल्या कार्यक्रमात, आज आपल्या मंचावर इथे ती जेवायला येते आहे. आपली पाहुणी आहे. तर आपण स्वागत करूया गुणी गायिका राधा मंगेशकर हिचं. मंडळी राधा माझी एक छान सखी आहे बरं का? नक्कीच. अगं तू बालमोहन विद्या मंदिरात शिकलीस आणि रुपारेल कॉलेजला गेलीस आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तू तत्वज्ञान विषयामध्ये MA वगैरे केलंस. हो मग ह्या विषयाकडे कशी तू वळलीस? म्हणजे मला वाटतं तुझ्या घरातले जे संस्कार आहेत की तुझे बाबा त्यांनी संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांचा अभ्यास आहे. म्हणजे घरात असं उथळ वातावरण अजिबातच नाही. ह्या सगळ्याचा प्रभाव तुझ्यावर आहे का? अगदी बरोबर बोललात तुम्ही. लहानपणापासून बाबांबरोबर राहिल्यामुळे आणि बाबांचे जे मित्र होते म्हणजे शिरीष पै, शंकर वैद्य, कवी ग्रेस, सुरेश भट,
राम शेवाळकर म्हणजे मी किती नाव घेऊ, तर बाबांमुळे मी पण ह्या लोकांच्या सहवासात राहिले वाढले मी म्हणेन. त्यातले काही माझे गुरुच बनले. आणि मी म्हणणार नाही की मैत्री आहे माझी त्या लोकांशी, पण खूप त्या लोकांचा फार सहवास मिळाला मला. तर कदाचित बाबांच्या मित्रपरिवारामुळे आणि अर्थात बाबांची शिकवण म्हणून कदाचित या गंभीर विषयाकडे मी वळले गेले. मग कुठले कुठले विचारवंतांचा तू अभ्यास केलेला आहेस? मला जास्त भारतीय तत्वज्ञान आवडतं. अर्थात आम्ही शिकतो दोन्ही, म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणतो ती पण आम्हाला शिकायला लागते, पण माझा कल जास्त इंडियन फिलॉसॉफीकडे जास्त आहे. अगं तू हिरव्या रंगाचा ड्रेस घातलायस म्हणून आज आम्ही तुझ्यासाठी मॅचिंग एक ग्रीन स्मूदी बनवलेली आहे, तर तू प्लीज तू घे ती. थँक्यू सो मच. ही अत्यंत आरोग्यास हेल्थी आहे आणि त्याच्यात बनाना, केळ, खजूर आणि बेझिल असं ते एक कॉम्बिनेशन आहे. बघ जरा कशी आवडते तुला. अजिबात नाही म्हणजे स्मूदी विधी तर मी अजिबात पीत नाही, पण ही फार सुंदर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी रेसिपी पण बघीन आणि मी नक्की ही करीन घरी स्वतः. नाही, अधिकांश लोकांचा असा समज असतो की जे हेल्थी असतं ते स्वादिष्ट नसतं, पण आमच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की हेल्थी आणि स्वादिष्ट ह्याचा एक संगम. बॅड फूड खरंच चव नसते, तर तुम्ही जर चव देऊ शकाल तर आमचा शो रेग्युलरली बघत जा. बरं, तू कहे मीरा सूर कबीरा असा एक तू स्वतःचा एक स्वतंत्र कार्यक्रम करतेस आणि त्याचं निरूपणही स्वतः करतेस, आणि त्याच्यात म्हणजे मला आठवतं की तू असे मोठे मोठे शब्द वापरते, अविद्या, अद्वैत वगैरे. मग ह्याविषयी काहीतरी सांग ना आम्हाला, याचा अर्थ काय हे सगळं? कबीर वगैरे कहे मीरा सूर कबीरा नावातच आहे, काहीतरी सांगता येते आपल्याला, म्हणून कहे मीरा सूर कबीरा. सूरदास, कबीर आणि मीराबाई या तिन्ही जे उत्तरेकडील जे संत आहेत त्या संतांच्या रचनांवर हा आधारित कार्यक्रम आहे. आणि अर्थात ह्याचं जे संगीत आहे ते बाबांचंच आहे आणि अजरामर गाणी आहेत ती दिदींनी गायलेली आहेत. पण माझ्या एक लक्षात आलंय की आजकालच्या काळात ही गाणी थोडी काळाच्या ओघात थोडी लोकांच्या विस्मरणात गेली आहेत. आणि अर्थात हे संत कवी देखील लोकांच्या विस्मरणात गेलेत. आणि मी समजू शकते की महाराष्ट्राला उत्तरेकडील भाषेचं किंवा संतांचं एवढं कदाचित माहिती नसेल, तर माझ्या या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे. पण तू जे निरूपणात जे बोलतेस ते अद्वैत वगैरे ते कबीराच्या बद्दल जर आम्हाला समजावून सांग ना थोडस. तीन संत जर आपण पाहिले तर मीराबाई ज्या आहेत त्याच्यात तत्वज्ञान आपल्याला सापडणार नाही. कृष्ण भक्तीत आणि कृष्ण प्रेम त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी लिहिले. तत्वज्ञान आपल्याला सापडणार नाही, म्हणजे टेक्निकल ज्याला आपण म्हणतो. पण सूरदास आणि कबीर जे आहेत ते तत्वज्ञान आहे, काहीतरी दर्शन देत आहेत ते आपल्याला, काहीतरी सीख देत आहेत आपल्याला. कबीराचं काय तत्वज्ञान आहे? कबीराचं सर्वप्रथम म्हणजे एकेश्वरवाद आहे. ईश्वर एक आहे, एक शक्ती आहे, त्याला रंग रूप आणि लिंग नाही आहे, एक शक्ती आहे ती. हे सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. त्यानंतर जीवन कसं जगावं किंवा जीवनाची मूल्य जी आहेत ती कशी पाळावीत आणि अंतिम मोक्षाकडे कसं तो जो प्रवास आहे तो देखील ते सांगतात. आणि त्या प्रवासामध्ये माया आणि अविद्या ही कशी त्यागावी की आपला हा प्रवास आणि सोपा आणि सुखकर होईल, हे सगळं त्यातलं तत्वज्ञान. फार सुंदर, फार सुंदर. अविद्येमध्येच आपण राहतो आणि विद्येचा आपण म्हणजे त्याचा जर ध्यास घेतला, म्हणजे त्याची जर साधना केली तर आपण खूप प्रगती करू शकतो. स्वाद संजीवनी. थोडस गाऊन दाखव ना कबीराचं. हो जाय आधी सांगते हे काय आहे की झिनी झिनी डिनी च्या दर्या. झिनी म्हणजे अतिशय पातळ, नाजूक, ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणू, अशी चादर विणली आहे. कशाने विणली आहे? तर सुख मन तारसे डिनी च्या दर्या. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये
असंख्य प्रकारचे धागे असतात, माया मोहाचे विकारांचे भोगांचे, पण त्याच्यातनं मी फक्त सुखाचे धागे वेचले आणि त्यांनी मी ही चादर विणली. त्याचं पुढे असं त्याचं वर्णन आहे की मी कशी चादर विणली आणि शेवटी कबीर म्हणतात की सो चादर सुर नर मुनी ओढे. सो म्हणजे ही दिस, ही चादर असुर आणि सुर मधले सुर ह्या जनांनी ओढली, मुनी ऋषीगण ह्या लोकांनी ओढली, ह्या सर्व तिन्ही स्तरातल्या किंवा प्रकारच्या लोकांनी ही चादर ओढली आणि ओढ के मैली किनी चदरिया. पण ही चादर ओढून त्यांनी ती मळवून टाकली. पण दास कबीर जतन से ओढी, मी मात्र ही चादर अतिशय प्रेमाने आणि सांभाळून जेव्हा मी पांघरली आणि जो की त्यो धर दिनी चदरी, हे ईश्वरा तू जशी ही चादर मला दिलीस तशी मी तुला परत, मी आज ती तुला तशीच्या तशीच परत. क्या बात है, काश हम सब ऐसा कह पाते. नाही, आपल्या लोकांना हे शक्य नाही, या आणि ह्या काळात तर हे शक्यच नाही. जीनी 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 बीनी चदरिया, जीनी 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 बीनी चदरिया, काहे से सुख मन तार से बीनी चदरिया, जीनी 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 बीनी चदरिया, सो चादर सुर नर मुनि चादर सुर नर मुनि ओढे, सो चादर सुर नर मुनि ओढे, ओढ के मैली कीनी चदरिया, झीनी 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 बीनी चदर प्रतिम. खूपच छान, तू अगदी मनापासून म्हणतेस आणि सुंदर बरोबर, पण ती चाल तुला उमगलेली आहे ग, म्हणून ते पोहोचत लोकांपर्यंत. म्हणजे तुझा आवाज वेगळ्या पछडीचा आहे, पण तू बाबांकडनं गाणं घेतलेलं आहेस ते लक्षात येत. थँक्यू. बरं, रवींद्रनाथ टागोरांचा हे तुझ्यावरती खूप प्रभाव आहे. म्हणजे तुझं असं काही हलका फुलका म्हणजे एकदम असे रथी महारथ टागोर कबीर असं वगैरे तुझं असत, तर टागोरांचा रवींद्र संगीतावर आधारित कार्यक्रम नवीनच सुरू केलाय. अच्छा, तुला बंगाली कार्यक्रम नावच रवींद्र संगीत आहे. हा हा, आणि त्याचंही निरूपण तू स्वतः करतो. क्या बात आहे, जो फॉर्मॅट आहे त्याच प्रकारे हा आहे की मीच समजवते आणि मीच गाते. टागोरांच्या चालीही खूप सुंदर, शब्दही अत्यंत गोड मंजूर. थोडस ऐकव ना आम्हाला आणि अर्थही सांग आमच्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना थोडा रवींद्र संगीताचा एक आस्वाद स्वाद संजीवनी कार्यक्रमात. नक्कीच, मला फार आवडतं हे गाणं टॅगोरांचं आणि चाल तर आहेच सुंदर, पण अर्थाला पण मला फार म्हणजे काही काही अर्थ किंवा काही गाणी काही शब्द असे असतात की
हृदयापेक्षा हाँ इकडे जाऊन लागतात कुठेतरी तसं हा एक अर्थ आहे या गाण्याचा की शेई भालो आमारे नहाय ना जाने भालो म्हणजे माहितच असेल सुंदर छान टॅगोर म्हणत आहेत की शेई म्हणजे हे फार छान आहे किंवा हे फार उत्तम आहे की तू मला कधी जाणूनच घेऊ नकोस तू कधी माझ्या जवळच येऊ नकोस कारण हा जो निसर्ग आहे किंवा ही जी नियती आहे हीच आपल्याला एक दिवशी एकमेकांपासून दूर करेल मग त्यावेळी का दुःखी व्हावं किंवा अपमानित व्हावं तर आत्ता हेच बरं आहे की तू मला कधी जाणून घेऊच नको पुढे निसर्गाचं वर्णन आहे की किती सुंदर आहे हा निसर्ग आणि ह्या सुंदर वातावरणात मी तुझ्याकडे बघतोय की तुझे हे जे डोळे आहेत हे अतिशय खूप इमोशनल आणि खूप त्रासाळलेले डोळे आहेत तुझे आणि ह्या सुंदर वाऱ्यामध्ये तुझा हा जो तू अंगात अंगरखा घातलायस तो आणि तुझे हे केस ह्या अतिशय रागात उडत आहेत आणि असं बघून मी जे माझे शब्द आहेत ते माझ्या हृदयात लपून देत आणि आता मी बासरी वाजवतो पण ह्या बासरीतनं मी ते न बोललेले शब्द संगीताच्या रूपाने बाहेर पडत शेई भालो शेई मनातलं जे गुज आहे असं वर ऐकायला गेलं की हा जो मी अर्थ सांगितला तर सरळ सोपा वाटतो काही रोमॅन्टिक असं गाणं वाटतंय पण मी असा विचार केला की जे मुखड्यातच जे टॅगोर म्हणताय की खरंच विचार करावा आपण सगळ्यांनीच की आपण जे प्रेम करतो जरुरी नाही की तो प्रियकर किंवा नवरा असावा कोणी आहे म्हणजे मी जसं माझ्या वडिलांवर आई वडिलांवर फार प्रेम करतो आपले गुरु आहेत सगळे लोक आहेत अगदी हे जे प्रेम असतं हे कितपत आपल्या खरंच हातात असतं आपण काय त्या प्रेमात जगत असतो अंधळे होतो स्वप्न रचत असतो पण ते खरंच प्रेम कितपत आपल्या हातात असतं टॅगोर म्हणतात तेच खरं की शेवटी सगळं नियतीच्या हातात तुमच्या हातात काही नाही भावना प्रेम देखील तुमच्या हातात नसतं अगदी म्हणजे भावना ह्या क्षणभंगुरी असतात त्या बदलतातही खरंच केव्हा बदलतील काही भरोसा नाही बरं हे तू थोडंसं घे ना आमची स्मूदी हो नक्की खरंच टेस्टी खजूर जाणवतो फ्रेशनेस शेई भालो शेई भालो आमारे नहोय ना जानो शेई भालो शेई भालो दूरे गिये नोई दुखो देबे काछे केनो लाजे ला जानो शेई भालो शेई भालो तुम्ही स्वतः किती छान गाता रवींद्र संगीत आय विश तुम्ही पण गा दोन लाईन मी म्हणू मी आशाताईंनीच गायलेलं मला गाणं खूप मी गाते ईशो श्यामलो सुंदर ईशो श्यामलो सुंदर आलो तबु तपहरा त्रिसहर संग शोधार বিরহিণী চাহিয়াছে আকাশে শ্যামল সুন্দর
मला पण खूप आवडतं बंगाली सुंदर. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी तिन्ही सांजा बंगाली मध्ये केलेले खूप सुंदर मोगरा फुलेला पण आहे. तू खूप गाणी आहेत. तू रवींद्र संगीत गाण्यांचा अल्बम कर ना. तुझा तो बंगाली पठडीचा आवाज आहे. लक्षात येते का तुझ्या शंधाय मुखर्जी वगैरे त्या ज्या गायिका आहेत ना त्यांच्यासारखा तुझा थोडा आवाज. नक्कीच. थँक्यू. थँक्यू सो मच. बरं, एवढी सुंदर मुलगी, सर्व गुण संपन्न. मला आठवतं माझी आई मला नेहमी सांगायची की दामूअण्णा मालवणकरांच्या मुलीबरोबर पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं लग्न झालेलं आहे आणि त्या इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत. तर म्हणजे आई ही इतक्या सुंदर आणि वडील इतके प्रतिभावंत. मग आता ह्या राधेचा कृष्ण कुठे आहे? कशाकडे येत आहे राधेचा कृष्ण कुठे आहे? राधेचा कृष्ण, राधेचा म्हणजे तो टॅगोर गाते म्हणजे एकला चालो वगैरे तसलं तिथलं काय करायचं नाही. हा, आम्हाला राधेला एका छान राधा भक्त कृष्णा बरोबर बघायचं आहे. जो तुझ्या फार सुखी आहे. नाही, सुखी आहे, छान दिसतेय ना मी. आम्हाला राहू दे. आम्हाला आमच्या सह्याद्री वाहिनीच्या तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आणि मनासारखा जोडीदार मिळू दे आणि तुझ्या संगीत प्रवासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सो मच. आणि आता ऑल प्लेजर तुम्ही बोलवलं आणि तुमच्याबरोबर बोलताना यू इंटरव्ह्यूइंग मी ग्रेट थिंग. मजा आली मला पण गप्पा मारायला. तर आता थोडी थोडी भूक लागायला लागली असेल तर जाऊया आपण स्वयंपाकघराकडे. स्वाद संजीवनी. स्वाद संजीवनी कार्यक्रमात परत स्वागत तुमचं आणि आज आपल्या स्वयंपाकघरात आलेली आहे आमची गोड मैत्रीण म्हणजे राधा मंगेशकर. आता तरुण पिढी म्हटलं की सगळे जंक फूड वगैरे तुला आवडत असणार नाही का? जंक फूड आणि स्ट्रीट फूड. वा, चाट वगैरे. म्हणूनच आज आम्ही मुद्दाम तुझ्यासाठी पेस्टो पास्ता बनवायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या बरोबर आज आमच्या डायटिशियन मधुरा वायळ आहे. तर मधुरा, सांगतेस का आज तू पास्ता तर बनवते आहेस पण मग ह्याच्यामध्ये काय चीज घालणार आहेस का तेल घालणार आहेस का काय घालणार आहेस म्हणजे कसा बनवणार आहेस? आता संजीवनी आपल्या कार्यक्रमात तर तेल आणि हे सगळं म्हणजे जे क्रिया केलेलं पदार्थ हे तर नाही आहे म्हणून चीज पण नाही आहे. पण आज या पदार्थामध्ये मी दाखवणार आहे की बाजारातून पास्ता सॉस न आणता सुद्धा एक खूप चवीदार पास्ता बनू शकतो. म्हणून आपण इन्स्टंट सगळं करायचंय, इन्स्टंट चीज, इन्स्टंट सॉस आणि तरी ते एकदम चांगलं लागणार आहे. म्हणजे चीज ही आपण इथे आपण बनवणार? हो, एकदम इन्स्टंट. कारण जे बाजारात मिळतं ते जरा त्याच्यामध्ये रसायन केमिकल हे सगळं खूप असतं म्हणून आपण ते प्रमाणात फॅटही असतं चीज मध्ये, प्रिझर्वेटिव्ह असतात. कारण ज्या वस्तूंचं शेल्फ लाईफ असतं जे खूप दिवस बाजारामध्ये टिकतात ते टिकवण्यासाठी म्हणजे तुम्ही दूध जर असं ठेवलं तर एका दिवसात खराब होतं. हो, पण चीज जे आहे ते म्हणजे महिनोन महिने चालतं. तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असल्याशिवाय ही प्रक्रिया शक्यच नाही. त्यामुळे आपण ताजं ताजं. हो, म्हणून आपण जास्तीत जास्त प्रिझर्व फूड ह्या शोमध्ये आपण वापरणार नाही आहोत. म्हणून आपण हे इन्स्टंट कसं करता येईल हे आता बघूया. वा, या रेसिपीमध्ये आपण पालक, बेसिल, भिजवलेले काजू, भिजवलेले थोडे अक्रोड, वर गार्निशसाठी आपण हा थोडा लाल शिमला मिरची, थोडेसे चेरी टोमॅटो, लिंबाचा रस, हिरवी मिरची, काळी मिरी, मीठ आणि लसूण. आणि हा आपण पास्ता जो घेतला आहे हा गव्हाचा बनलेला आहे. अच्छा, मैदा नाही, हा व्हीट पास्ता आहे. आणि हा आपण त्या पॅकेटवर जसे नियम लिहिलेले असतात तसा आपण तो शिजवून घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे पाण्यामध्ये उकळून मग ते पाणी निथळून त्याच्यातून फक्त थंड पाण्याखाली थोडा तो धरून घेतले. उकळताना थोडंसं मीठ पण घातलं होतं का? हो, थोडंसं मीठ घातलंय त्याच्यामध्ये चवीत. नाही, पण आता आम्ही आमच्या शो मध्ये तेल वापरत नसल्यामुळे याच्यामुळे अजिबात तेल नाही. आता आपण त्याचा सॉस बनवूया. मग सर्वप्रथम आपण ज्या पालेभाज्या आपण वापरतोय पालक आणि बेसिल घालायचं आहे.
आणि हा इतका सोपा आहे की जे काय मी तुम्हाला हे साहित्य सांगितलं हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आणि त्याची चांगली पेस्ट करून बेझिल बाजारात मिळतं म्हणजे बेसिकली विदेशी तुळस हो पण त्याचे असे पाकिट मिळतात हो 20 रुपयाला एक पाकिट मिळतं हो आणि माझं असं अगदी म्हणणं आहे की आपण जर पालेभाजी खात असू तर जरा ऑर्गॅनिक घेतलेली म्हणजे ज्याच्यावरती फवारणी नाही केली आहे हे घेतलेलं जर आपण खाल्लं तर तेवढेच आपल्या शरीरात केमिकल्स किंवा रसायनं कमी जातात. अच्छा ह्याच्यात आपण काय मी तर म्हणते त्याच्यापेक्षा प्रत्येकाने एक छोटस शेत घ्यावं आणि स्वतःच्या भाज्या स्वतःच उगवाव्यात म्हणजे ऑर्गॅनिक महाग महाग घ्यायची गरज नाही. आता आपण त्याच्यामध्ये अक्रोड घालतोय. वा माझी आई म्हणते अक्रोड खाल्ले की अक्कल चांगली आहे. हो ह्याच्यामध्ये चांगले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात. मेमरीसाठी म्हणतात ना. हो मग आपण त्याच्यामध्ये लसूण घालण्याची चांगली येते. आता काय लसूण 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 म्हणजे हृदयाचं वरदान. हो हार्ट साठी चांगली. मग थोडीशी मिरपूड घालणार आहोत. खाल ग छान मला आवडतं तिखट. तू खाते का ग तिखट? नाही अजिबात. अरे बापरे बापरे अजिबात. थोडीशी जरा सांभाळ. थोडीशी मिरची घालूया आपण. जपून चाल ग पुरी. आणि मग लिंबाचा रस चवी. अच्छा हे पण ब्लेंड करतानाच घालायचं. सगळं ब्लेंड करताना. आता थोडस मीठ चवीनुसार स्वादानुसार मीठ. आणि मग हे पाणी घालून आपण ह्याचा सॉस बनवायचा. आता हे टोमॅटो नाही घालायचे का? नाही हे वर न सजावटीसाठी. अच्छा अच्छा बरं पाणी घालते आहेस. आता ह्याचं आपण बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे अर्थात ज्याला आपण मिक्सर म्हणतो. मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे आणि ते तयार एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे आपण. आता आपण कढईमध्ये गरम केलेल्या कढईमध्ये हा पास्ता घालूया आधी. अच्छा काय ग राधा तुला प्रवास करायला खूप आवडतो ना जग जगभरामध्ये. तू कुठे कुठे गेली आहेस? इटलीला गेली आहेस का? इटलीला गेले आहे ना. आपण हा प्रश्न उलटा करूया. हा हा कुठे गेले नाही आहे. अरे वा क्या बात. म्हणजे मेजर कंट्रीज मध्ये. हा हा आता फक्त माझं रशिया आणि जपान राहिलं. कुठलं स्थान आवडतंय खूप? युरोप. अरे वा संपूर्ण युरोप. हा हा अच्छा. आणि आता आपण पेस्ट घालून टाकूया त्याच्यात. वा घाल घाल सगळे संपूर्ण. मनावृथा काव्येसि वरणा द्वार सुखाचे ते हरि करुणा आई पाही वाट रे मना पसरूनी बाहू कवळण्या पुरी. काय ग्रेट गाणी बनवली आहेत ग तुझ्या बाबांनी. म्हणजे हे गाणं सुद्धा बघितलं तर असे अवघड शब्द कुणी धजणार पण नाही अशा गाण्याला अवघड कवितेला चाल लावायला. अवघड स्वर मला या गाण्याबद्दल नेहमी वाटतं की हे गाणं कुठलाही गायक गायला तर त्या दिवशीचा त्याचा एक रियाज होऊन. हो हो हे गाणं बसवायचं म्हणजे सुद्धा एवढा म्हणजे परीक्षा आहे अगदी. आता हे आपण फक्त 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग आपला पास्ता तयार. अच्छा तरुण आहे रात्र राजसा निजला सकारे राजसा निजला सकारे वढ्यातच त्या कुशी. तुमच्या समोर काय म्हणणं? मी तुम्हाला मी इतकी वर्ष लाईव्ह ऐकते म्हणजे प्रोफेशनली स्टेजवर गाताना पण आज तुम्ही असंच इकडे उभं राहून स्वयंपाक करताना असंच गुणगुणताय ते पण इतकं ग्रेट आहे. तुला तुझ्या सुरात मी काय सूर मिळणार? तुझा खूप सुंदर स्वर आहे. झालं असेल का? झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला
एका सर्विंग डिश मध्ये काढूया. पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू उसळला सकारे तरुण आहे रात्र झुनी राजसा वा. पहिला काय टोमॅटो घातलं गार्निश केलं सजावटीसाठी आणि हे थोडे सजावटीसाठीच जरा कसं कंपोज केलं असेल नाही हे बापरे पश्चिमेचा बापरे कुठल्या कुठे जातो ने पेस्टो पास्ता राधेसाठी. चला आता आपण बसून हा पेस्टो पास्ता तर झालेला आहे पण आम्ही स्वीट डिश दिल्याशिवाय आमच्या पाहुण्यांना पाठवत नाही. हो एकदम जेवण आमच्याकडे हो हो जेवायलाच बोलावलंय तुला आम्ही. तर मधुरा स्वीट मध्ये काय देऊया आपण तिला. आपण आता एक छानसं चॉकलेट आईस्क्रीम बनवायचं. सो मच. एकदम स्वाद संजीवनी ब्रेक नंतर स्वागत. स्वाद संजीवनी कार्यक्रमात आता पुढची पाककृती आहे आईस्क्रीम चॉकलेटचा आईस्क्रीम. आपल्या बरोबर राधा आहे. आईस्क्रीम आवडतं का ग? खूप खूप आवडतं पण तुम्हाला माहित असेल आपल्या प्रोफेशन मुळे आपल्याला फार खाता येत. हो बरोबर आहे. आणि वाट बघून बघून खायला लागतो प्रोफेशन साठी सुद्धा आणि म्हणजे जनरली सुद्धा आरोग्यासाठी. काय मधुरा काय सांगशील आईस्क्रीम विषयी? बाजारात जे काय आईस्क्रीम मिळतं सध्या त्याच्यामध्ये इतकी साखर असते आणि इतके केमिकल्स किंवा रसायनं असतात की ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. म्हणून आपण आता एक फार सोपी आणि ही खरं तर तुम्ही फ्रीज नाही केलं समजा आईस्क्रीम सारखं तर एक चॉकलेट मूस म्हणून पण खाताय. ओके. म्हणजे ते टेम्परेचर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कंट्रोल करू शकता. म्हणजे तुम्ही जर फ्रीज केलं तर ह्याच्यात चॉकलेट आईस्क्रीम होतं नाहीतर ह्याचं चॉकलेट मूस होतं. बरं ह्याच्यामध्ये काय काय घालणार आहे आपण? तर ह्याच्यामध्ये आपण जे शहाळाचा नारळ असतो त्याची मलई घालणार आहे. कोवळ्या नारळाची साय किंवा खोबरं ज्याला आपण मलई असं म्हणतो. म्हणजे नारळवाल्याकडे गेलं की तो विचारतो पाणीवाला की मलईवाला मॅडम कसं ते मलईवाला. मग आपण खजूर घालणार आहोत गोडव्यासाठी. दोन चमचे कोको पावडर घालणार आहोत आणि थोडेसे भाजलेले बदाम घालणार आहोत. बदामाचे काप आहे. हो ह्याच्यानी सजावटी सजावट आणि चवीसाठी सुद्धा. आणि आता ही इतकी सोपी रेसिपी आहे. अच्छा. की फक्त हे सगळं एकत्र एक जीव ब्लेंड करायचं आहे आणि आपलं आईस्क्रीम तयार करायचं. बरं आता मी एक एक इन्ग्रेडियंट एक एक वस्तू आतमध्ये घालणार आहे आणि त्याच्यावरती राधा तू एक एक गाणं म्हणायचं आहेस. कुठलं गाणं म्हणणार आहेस? तुम्ही सुरुवात करा. मी घनुवाजे गुणगुणा म्हणणार जरा गुणगुणूया आपण. हा खरंय. घनुवाजे गुण गुण वारा वाहे ऋण झुणा घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदो चांदणे चापे आपण जरा स्वयंपाक पूर्ण करूया. म्हणजे इतकं छान आलं असं म्युझिक मिळालं नॅचरल म्हणून म्हटलं चला. आता आपण त्याच्यामध्ये कोको घालतोय. कोको पावडर मी सगळी घालून देणार आहे म्हणजे मस्त चॉकलेटचा त्याला रंग येईल आणि स्वाद येईल. बदाम पण घालून टाकू? नाही बदाम नंतर नंतर घालायचे का? बरं ठीक. आता हे पाणी न घालता आपण वाटून घ्यायचंय. अच्छा. मग लागलं तर अगदी थोडं थोडं पाणी ते एक घट्ट हो ते घट्ट होईल मिश्रण.
मला आता हे वाटून छान झालेलं आहे. म्हणजे ती मलई जी होती त्याच्यात पाणी घातल्याने त्याचं असं दुधासारखं त्याला स्वरूप आलेलं आहे. आणि आता हे आपण एका डब्यात काढायचं आहे आणि मग फ्रीजर मध्ये फ्रीज करायला ते आईस्क्रीम बनवायला ठेवू, सेट करायला ठेवायचं. किती तास? एक 8 ते 10 तास तरी लागतात. अरे वा वा वा. आणि नाहीतर हे असंच खायचं असेल तरी ते खूप छान लागत. मी खाऊन बघू. छान आहे. तर आता हे आपण फ्रीज मध्ये ठेवूया. स्वाद संजीवनी. 8 तासानंतर मग आता आपण हे फ्रीज केलेलं आईस्क्रीम काढलं, सेट झालेलं आहे, एकदम चांगलं सेट झालंय. अच्छा, आता आपण याच्यात हे आईस्क्रीम काढून घेऊया. वा मस्त. आता याच्यावर काय बदाम? त्याच्यावरती थोडे बदाम घाल. आपलं आईस्क्रीम तयार. आपण राधासाठी भरपूर बदाम घालूया. हा राधे, तुझ्या आवडीचं आईस्क्रीम तुझ्यासाठी आणि तुला पाहिजे तेवढं खा, हे अत्यंत आरोग्यवर्धक आहे. स्वाद संजीवनी. तू आज इथे आलीस आणि इतकी सहज इनफॉर्मल अशी मैफल तू आमच्या बरोबर जमवलीस, याच्याबद्दल खूप खूप तुम्ही बोलवलं मला. थँक्यू, थँक्यू सो मच. खूपच मजा आली, खूप आनंद वाटला. आणि थँक्स टू यू ऑल्सो, इतकं सुंदर जेवण दिलं. थँक्यू.
तर सह्याद्री तर्फे एक छोटीशी भेट तुझ्यासाठी आहे. पुदिन्याचं झाड आहे, पचनासाठी पुदिना खूप छान असतो. चांगली ग्रीन स्मूदी पण बनते. अरे बाबा, हो का? मधुराय स्मूदी क्वीन. तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा सह्याद्रीतर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे. आणि कृष्णाला विसरायचं नाही आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं.